ताजा सुद्दिगागि महान करियगे सब्स्क्राइब माडि बेल आइकॉन क्लिक माडि। गडिंग्लद नगरदल्लि विनाकारण संचारिगळ वाहन जप्त, पोलीसरिंद कठिण क्रम। संचार निर्बंध नियम पालिसदे नगरदल्लि विनाकारण तिरुगाडुवर मेले गडिंग्लद पोलीसरु कठिण क्रम कैगोंडिद्दारे। ई वेळे स्वतः उपविभागीय पोलीस उपविभागाधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड इवरु रस्तेगे इळिदु विनाकारण तिरुगुव सुमारु 50ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ವಾಹನಗಳನ್ನು ಜಪ್ತ ಮಾಡಿ ದಂಡ ವಸೂಲಿ ಪ್ರಾರಂಭಿಸಿದ್ದಾರೆ। ಈ ವೇಳೆ ಎಲ್ಲ ವಾಹನಗಳನ್ನು ತಡೆದು ಕಠಿಣ ತಪಾಸಣೆ ಮಾಡಿ ಅತ್ಯವಶ್ಯಕ ಸೇವೆ ಒದಗಿಸುವವರ ಗುರುತಿನ ಚೀಟಿ ಪರಿಶೀಲಿಸಿ ಬಿಡಲಾಗುತ್ತಿದೆ। ಮಹಾನ್ಕಾರ್ ನ್ಯೂಸ್‌ಗಾಗಿ ಗಡಿಂಗ್ಲದಿಂದ ಮಹೇಶ್ ಬಾದವನ್ಕರ್। शासनाने जे निर्देश घालून दिलेले आहेत त्या अनुषंगाने आज चौथा दिवस आहे आणि आज आपण पाहिलं तर भरपूर गाड्या ज्या आहेत रस्त्यावर फिरताना दिसतायत। त्या ठिकाणी टू व्हीलर्स आहेत, काही फोर व्हीलर्स आहेत, विनाकारण लोक रस्त्यावरून फिरत आहेत। त्यामुळे ज्या उद्देशाने माननीय राज्य शासनाने ज्या उद्देशाने त्या ठिकाणी ब्रेक द चेन त्याच्या अनुषंगाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने जे काही घालून दिलेले नियम होते ते एकदम त्याचं त्याच्या धाब्यावर बसवलेलं दिसून येत आहेत। त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी गडिंग्लजमध्ये ज्या गाड्या विनाकारण फिरत होत्या अत्यावश्यक सेवा वगळता इतर कारणासाठी विनाकारण कुणी भाजी आणण्यासाठी जात आहे, कुणी बटर आणण्यासाठी जात आहे, कुणी बेकरीचे पदार्थ आणण्यासाठी जात आहेत, आपापल्या भागामध्ये मेडिकल असताना किंवा त्या ठिकाणी शॉप असताना सुद्धा विनाकारण त्या ठिकाणी फिरताना दिसून येत आहेत आणि खोटे नाटे कारणं सांगत आहेत। त्या अनुषंगाने जे काही असे विनाकारण फिरत आहेत त्यांच्या गाड्यासुद्धा या ठिकाणी जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि जे ज्यांची त्या ठिकाणी व्हॅलिड रिझन सापडत आहे किंवा काही दवाखान्यात पेशंट ॲडमिट आहे किंवा काही अत्यावश्यक गोष्टीसाठी ज्यांना जायचं असेल तर त्यांनासुद्धा आपण खात्री करून त्यांना सोडत आहोत। आणि कृपया मी नागरिकांना सर्वांना आवाहन करतो की ज्या उद्देशाने या ठिकाणी हे कोरोनाचे प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे त्या उद्देशाने राज्य शासनाने माननीय जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी निर्देश घालून दिलेले होते त्याचं पालन आपण सर्वांनी केलं तर नक्कीच आपण ही कोरोनाची चेन सुद्धा आपण ब्रेक करू शकतो।